देशात स्वतंत्रता दिवस, प्रजासत्ताक दिन किंवा इतर कुठल्याही राष्ट्रीय सणाला आपण ध्वजारोहण करतो। ध्वजारोहण करण्याकरता एका जटिल समस्येत आपल्याला सामोरे जावे लागते असे प्रत्येकास वाटते। त्याचे कारण म्हणजे ध्वज फडकला नाही किंवा ध्वजाची बांधलेली गाठ सुटली नाही तर होणारी कारवाई किंवा होणारी फजिती। या समस्येमधून सुटका करून घेण्यासाठी ध्वजारोहण प्रक्रियेच्या अगोदर करण्याची तयारी कशी करावी त्यासंबंधी आज आपण माहिती घेणार आहोत। ध्वजारोहण करण्यापूर्वी ध्वजस्तंभ गाडून घ्यावा किंवा नेहमीसाठी गाडलेल्या ध्वजस्तंभास व्यवस्थित रंग देऊन घ्यावा। या ध्वजस्तंभाच्या वरच्या बाजूला अगदी शेवटच्या टोकावर फिरकी किंवा कडी असावी। या कडीमधून दोर ओवून घ्यावा व दोराची दोन टोके या दोन टोकास आपणास ध्वज बांधावायचा आहे। आपल्या राष्ट्रध्वजाला तीन रंग आहेत, केशरी, पांढरा व हिरवा। हा सरावाचा ध्वज असल्यामुळे यामध्ये अशोक चक्र नाही। राष्ट्रध्वजाच्या एका बाजूला शिवण घालावी। या शिवणीमधून एक दोरी ओवावी। दोरी शक्यतो शिवून घ्यावी म्हणजे ती हलणार नाही। दोरीला केशरी रंगाच्या बाजूने खिट्टी लावावी म्हणजे ही खिट्टी ध्वजस्तंभाच्या वरच्या कडीतून बाहेर पडणार नाही व ध्वज त्या ठिकाणी स्थिर राहील। शिवणीच्या दुसऱ्या बाजूला हिरव्या रंगावर जी दोरी आहे त्या दोरीस या पद्धतीने हुक करावी। आता आपण ध्वज कसा खडी करावा व बांधावा ते पाहूया। सर्वप्रथम ध्वजाला दोरीने बांधावे। ध्वजस्तंभाची दोरी याचे दोन पदर असतात। ध्वजस्तंभाच्या दोरीचे दोन पदर आहेत, त्यापैकी जो वरच्या दिशेचा पदर आहे तो या खिट्टीत बांधावायचा आहे। हा वरच्या दिशेचा पदर या पदराने खिट्टीला साधी गाठ मारावी। एकदा दोन्ही गाठी तपासून खात्री करावी। यानंतर ध्वज याप्रमाणे ताट धरावा व रंगाच्या शिवणींमधून खडी घालावी। रंगाच्या शिवणीमधून घडी घातल्यानंतर एका बाजूने ध्वजाला मिरा घालाव्यात। या पद्धतीने मिऱ्या घालून झाल्यानंतर एक लहानशी घडी करावी। झेंड्याची अगदी लहानशी घडी केल्यानंतर हिरव्या रंगाच्या बाजूने जो दोरीचा पदर आहे त्या पदराने दोरीस दोन वेळा गुंडाळावे। ही दोरी दोन वेळा
गुंडाळल्यानंतर त्याच दोरीचा एक हुक करून हा हुक आतून घालावा। हा हुक आतून घातल्यानंतर बाहेरच्या पदरास पुन्हा एक हुक करावा व या दोन्ही हुकांची साधी गाठ घालावी। दोन्ही हुकांची बुटाला बांधतो त्याप्रमाणे ही साधी गाठ बांधलेली आहे। ध्वजाला गाठ बांधून झाल्यानंतर ज्या दिशेला दोरीने गाठ बांधली आहे त्याच्या विरुद्ध दिशेचा पदर आपणास ओढायचा आहे। ध्वज वर ओढताना फिट्टी वरच्या दिशेला असावी याची खात्री करून घ्यावी। ज्या दोरीने आपणास फडकवायचा आहे त्या दोरीला खूट म्हणून काहीतरी बांधावे म्हणजे तो पदर ओळखेल। ध्वजारोहण करण्याकरिता या पदरास ओढल्यानंतर ध्वज फडकेल। ध्वज फडकल्यानंतर दोरी पुन्हा बांधून घ्यावी। या पद्धतीने ध्वजाची तयारी केल्यास कोणत्याही प्रकारची ही प्रक्रिया जटिल वाटणार नाही व सहज शक्य राहील। 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा इतर तत्सम सणांच्या दिवशी, राष्ट्रीय सणांच्या दिवशी या पद्धतीने ध्वजारोहणाची तयारी करावी। जय हिंद।